मंडळी नमस्कार स्वागत आहे आपलं जीवन विकास या यूट्यूब चॅनलवर तुम्ही थमनेल वाचला असेल तुमच्या विषय लक्षात आलं असेल आज आपण मुळव्यात या आजारावर अत्यंत महत्वाचा आणि प्रभावी असा रामबाण घरगुती उपाय पाहणार आहोत आपण व्हिडिओमध्ये पाहताय ही सुंठ आहे सुंठ आहे आलं सुकून त्याची सुंठ तयार केली जाते सुंठ हिला आपण महाऔषधी असं संबोधलेल्या आयुर्वेदामध्ये खूप महत्वाचे गुणधर्म या सुंठेमध्ये असतात तसेच या सुंठला विश्वभेषांज असंही म्हटलं जातं म्हणजे संपूर्ण जगाचं औषध असं सुंठीचं महत्व आहे तर सुंठेचा वापर करून आपण मूळव्यादाचे जे त्रास असतील रक्त पडणं असेल येणं नसेल आग होणे असेल किंवा रक्त शौचा साफ न होणे आदी समस्यांचं निराकरण करण्याचं काम आता आज सुंठ वापरून आपण एक घरगुती उपाय करणार आहोत हा उपाय शेवटपर्यंत पहा आणि माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे मूळव्याधसाठी जे ऑपरेशन सांगितलं आहे ते ऑपरेशन करू नका ऑपरेशन पूर्वी एकदा हा उपाय करा आणि मग तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे तो घ्या आणि आणखीन एक माझी एक विनंती असेल की हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि मगच हा उपाय करा कारण अर्धवट ज्ञानावर आधारित जर तुम्ही उपाय करायला गेलात तर साईड इफेक्ट होण्याची सुद्धा शक्यता असते म्हणून मंडळी हा संपूर्ण व्हिडिओ पहा चला तर आपण पाहूया कृती काय असेल तर यासाठी आपल्याला घ्यायची एक सुंठीचा तुकडा आणि हा तुकडा घेऊन आपल्याला खलबत्त्याच्या साह्यानं अथवा किंवा वेगळं कोणतंही साहित्य तुम्ही वापरा आपल्याला एक पावडर तयार करायची एक ते दीड चमचा अशा पद्धतीनं एक पावडर तयार केल्यानंतर बघा सुंठ ही उदरवात हारक आहे याच्यामध्ये उदराच्या म्हणजे पोटाच्या ज्याही समस्या आहेत त्या गायब करण्याचे गुणधर्म आहेत म्हणजे पचन संस्था व्यवस्थित करणं असेल वायू निर्माण होत असेल किंवा गॅसेस अपचन सर्व समस्यांचा नायनाट होतो आणि सर्वात महत्वाचं या पोटाचे सर्व विकार आहेत त्याचं शेवटचं जे टोक आहे ते म्हणजे मूळ व्याध होणं म्हणून मूळ व्याधावर हा अत्यंत महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण असा उपाय आहे सुंठ पावडर आपली तयार झालेली आहे आता आपण काय करणार आहोत ताक घेणार आहोत बघा आपल्या घरामध्ये दूध असतंच आणि दुधाचं ताक आपल्याला बनवायचे फक्त दुधामध्ये हा उपाय करायचा नाही आपल्याला ताक वापरायचे ताक एक ग्लास घ्या आणि एका ग्लास ताकामध्ये साधारणपणे एक चमचा सुंठ पावडर आपल्याला ऍड करायची आहे हे दोन्ही मिक्स करा बघा कफ वायू बद्धकोष्ठता गायब होणार आहे तुमची आणि तुम्हाला मूळ व्याधीचा जो त्रास आहे खाज येणं असेल कोंब येणं रक्त पडणं आग होणं या सर्व समस्या अगदी काही मिनिटांमध्ये गायब होणार आहेत बघा आग आग तर लगेचच दोन मिनिटातच गायब होईल परंतु हा उपाय तुम्ही सलग दोन ते तीन दिवस करा मूळ व्याधीचा समूळ नायनाट होणार आहे मुळात सकट गायब करण्याचं काम हा घरगुती उपाय करणार आहे फक्त हा उपाय करत असताना आपल्याला सकाळी जेवणानंतर हा एक ग्लास ताकामध्ये आपल्याला सुंत पावडर हे जे मिश्रण आहे ते घ्यायचंय बघा तुम्हाला मी गॅरंटीड सांगतो की सुंठीचा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म नक्कीच आपल्याला उपयोगात येणार आहे आणि हल्लीच्या या फास्ट आणि व्यस्त जीवनशैलीमध्ये चुकीच्या आहाराच्या सवयी यामुळे जे मूळव्याधच्या समस्या वाढत जात आहेत त्याबद्दल फारसं कोणी मोकळेपणाने बोलतही नाही आणि मग वेळेवर उपचार न केल्यामुळे मुळव्याध वाढत जातो आणि अखेर त्याचा खूप भयानक त्रास आपल्याला होतो तर या त्रासापासून मुक्त व्हायचा असेल तर हा घरगुती उपाय नक्की करा धन्यवाद